तर आता दिल्लीतही घडामोडींना चांगलाच वेग आलाय. पाहूया टॉप 9 बातम्या. दिल्ली सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार. 9 जूनला संध्याकाळी मोदींचा शपथविधी. राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएच्या खासदारांची उद्या सकाळी 11 वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये बैठक. नरेंद्र मोदींची नेतेपदी निवड केली जाणार. केंद्राने अग्निवीर योजनेचा पुनर्विचार करावा. नितीश कुमारांच्या जेडीयूची केंद्राकडे मागणी. अग्निवीर योजनेविरोधात बिहार उत्तर प्रदेशात मोठा असंतोष असल्यानं योजनेचा पुनर्विचार करण्यासाठी नितीश कुमार आग्रही. नव्या सरकारमध्ये भाजपला 5 मंत्रीपद गमवावी लागणार. सूत्रांची माहिती. नितीश कुमार चंद्रबाबू नायडूंना 5 मंत्रीपदं दिली जाणार. 5 खासदारांमागे 1 कॅबिनेट मंत्रीपद असा भाजपचा फॉर्म्युला. सूत्रांची माहिती. नरेंद्र मोदींकडून खातेवाटपासाठी आता अमित शहा, राजनाथ सिंह, जेपी नड्डा यांच्यावर जबाबदारी. नितीश कुमार, चंद्रबाबू आणि एकनाथ शिंदे यांच्याशी स्वतंत्र बैठका. सगळ्यांच्या मागणीचा विचार करून यादी तयार होणार असल्याची माहिती. दिल्लीत एनडीएच्या बैठकानंतर मोदींची शिंदे, प्रफुल्ल पटेल आणि तटकरेंशी चर्चा. मोदींनी अपयशाची कारणं घेतली समजून विधानसभेला चुका सुधारून एकत्रित काम करण्याचे मोदींचे निर्देश. इंडिया आघाडी नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यापासून रोखण्याच्या तयारीत. नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू यांच्याशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू. सूत्रांची माहिती. एनडीएच्या बहुमत चाचणीच्या दिवशी इंडिया आघाडी संसदेत शक्ती प्रदर्शन करणार. मतदानात प्रत्यक्ष सहभागी न होता संख्याबळ दाखवण्याचा प्रयत्न करणार. केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाला 3 तर दादा गटाला 1 मंत्रीपद मिळणार. श्रीकांत शिंदेंसह श्रीरंग बारणे, धैर्यशील मानेंची वर्णी लागण्याची शक्यता. इंडिया आघाडीच्या कुठल्याही नेत्याच्या संपर्कात राहू नका. मुख्यमंत्री शिंदेंच्या खासदारांना सूचना.